हाय फ्रेंड्स, मी आहे आकाश आणि तुम्ही बघत आहात लर्न एक्स मराठी, जिथे आपण शिकतो इंग्लिश तेही मराठीच्या माध्यमातून. हा लर्न एक्स मराठीचा दुसरा लेसन आहे आणि या इंग्लिश लेसनमध्ये आपण शिकणार आहोत स्वतःची ओळख कशी करावी, म्हणजेच हाऊ टू इंट्रोड्यूस युअरसेल्फ इन इंग्लिश, किंवा म्हणू शकतो सेल्फ इंट्रोडक्शन कसं द्यायचं. क्लिअर? तर आपण सेल्फ इंट्रोडक्शन देण्यासाठी आपलं नाव कसं सांगायचं, आपण कुठे राहतो, आपलं वय काय, आपल्या फॅमिलीबद्दल, कुटुंबाबद्दल कसं सांगायचं, किंवा आपण कुठे काम करतो किंवा आपलं प्रोफेशन काय हे कसं सांगायचं, आपल्याला खाण्यामध्ये काय आवडतं किंवा आपल्या हॉबीज काय आहेत, कुठच्या प्रकारच्या मूवीज तुम्ही पाहायला तुम्हाला पसंद आहे हे कसं सांगायचं, किंवा तुम्ही कुठे फिरायला जाता त्याबद्दल कसं सांगायचं, हे सगळ्या मिळून एक सेल्फ इंट्रोडक्शन आपल्याला कसं बनवता येईल हे आज आपण या इंग्लिश लेसनमध्ये शिकणार आहोत. तर सर्वात पहिला सुरुवात करूया नावापासून. नेम आणि प्लेस, म्हणजे नाव आणि जागा, याबद्दल समजा सांगायचं असेल तर आपण कसं सांगणार. अच्छा, अजून एक गोष्ट, या लेसनच्या एंडला मी तुम्हाला या सगळी वाक्य मिळून एक परफेक्ट इंट्रोडक्शन कसं द्यायचं हेही सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया. हॅलो, माझं नाव आकाश आहे. हाय, हॅलो, माय नेम इज आकाश. आपण ग्रीटिंग्स कसे द्यायच्या हे मागच्या लेसनमध्ये शिकलो होतो. जर तुम्ही तो लेसन नाही बघितला आहे तर त्याची लिंक तुम्हाला इथे कुठेतरी वरती मिळेल, जरूर तो लेसन बघा ताकि ग्रीट कसं करायचं हे तुम्हाला शिकता येईल. तर नाव सांगताना तुम्ही काय म्हणणार, हाय किंवा हॅलो, माय नेम इज आकाश, किंवा सिम्पल हाय आय एम आकाश. दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे, फक्त बोलण्याची जी पद्धत आहे ना ती वेगळी आहे. अच्छा, अजून एक गोष्ट नोट करा, माय नेम इज आकाश हे फार एक बेसिक पद्धत आहे बोलण्याची, पण जी माणसं फ्लुएंट इंग्लिश बोलतात किंवा इंग्लिश एकदम सुरळीतपणे बोलतात ते माय नेम इज आकाश नाही बोलत, ते बोलतात माय नेम्स आकाश, माय नेम्स आकाश. तर हा मधला जो आय आहे ना तो काढून टाकतात, माय नेम्स आकाश. बघा फरक, माय नेम इज आकाश, माय नेम्स आकाश, किंवा हाय आय एम आकाश. मी बोलू शकतो मी मुंबईत राहतो, आय लिव्ह इन मुंबई. म्हणजे तुम्ही समजा पुण्याला राहता तर आय लिव्ह इन पुणे, किंवा आय लिव्ह इन सातारा, आय लिव्ह इन कराड, आय लिव्ह इन बँगलोर. जे काही तुमचं शहराचं नाव असेल किंवा गावाचं नाव असेल ते तुम्ही इथे टाकू शकता मुंबई काढून, आय लिव्ह इन मुंबई. आता समजा तुम्ही मुंबईला राहतो आणि मी पुण्याला गेलो आणि तिथे माझी कोणाची तरी कोणाशी वार्ता चालू आहे, कॉन्व्हर्सेशन चालू आहे, आणि मला कोणीतरी विचारलं की तुम्ही कुठे राहता, तर मी त्यांना सांगू शकतो आय कम फ्रॉम मुंबई. याचा अर्थ हा नाही आहे की मी मुंबईवरून पुण्याला आलो आहे, नाही आहे. आय कम फ्रॉम मुंबई ही एक सांगण्याची पद्धत आहे. आय लिव्ह इन मुंबई म्हणजे मी मुंबईत राहतो, मी मुंबईचा आहे. या सेंटेन्सचा अर्थ हा आहे की मी मुंबईचा आहे, आय कम फ्रॉम मुंबई. क्लिअर? आता आपण शिकणार आहोत की आपली एज किंवा फॅमिली याबद्दल आपण कसं बोलणार. जसं फॉर एक्झाम्पल मी डॅश वर्षाचा आहे, आय एम फॉर एक्झाम्पल 35 years old, राईट, आय एम 35 years old. आता बरेचदा मी ऐकलं आहे की लोक म्हणतात आय एम 35 years ऑफ एज, हे चुकीचं सेंटेन्स आहे. आय एम 35 years old हे करेक्ट सेंटेन्स आहे. क्लिअर? माझ्या कुटुंबात 5 सदस्य आहेत, देर आर 5 members इन माय फॅमिली. सिम्पल सेंटेन्स आहे, माझ्या कुटुंबात 5 members आहेत, पण ते कोण आहेत हे सांगायचं असेल तर कसं सांगणार. तुम्ही म्हणू शकता ते माझे पेरेंट्स, एक धाकटा भाऊ आणि एक मोठी बहीण आहे. समजा हे मला म्हणायचं आहे तर मी इंग्लिशमध्ये बोलू शकतो, दे आर माय पेरेंट्स, अ यंग ब्रदर अँड अन एल्डर सिस्टर. क्लिअर? म्हणजे पुरं सेंटेन्स काय होणार, देर आर फाय मेंबर्स इन माय फॅमिली, दे आर माय पेरेंट्स, अ यंग ब्रदर अँड अन एल्डर सिस्टर. धाकटा म्हणजे यंगर, लहान, धाकटा, आणि एल्डर म्हणजे मोठी. समजा मोठा भाऊ आहे तुम्ही म्हणणार एल्डर ब्रदर, लहान बहीण आहे तुम्ही म्हणणार यंग सिस्टर. क्लिअर? किंवा तुम्ही म्हणू शकता दे आर माय
पेरेंट्स अँड सिबलिंग्स. सिबलिंग्सचा अर्थ काय? तुमचे जे भाऊ आणि बहीण आहेत ना, त्यांना आपण सिबलिंग्स म्हणतो. म्हणजे तुम्हाला यंग ब्रदर अँड अँड यंग सिस्टर बोलण्याची गरज नाही आहे. तुम्ही एक सिंपल शब्द वापरू शकता जो आहे सिबलिंग्स. त्याची प्रोनन्सिएशन आहे सिबलिंग्स. क्लिअर? तुम्ही कसं म्हणणार? देर आर 5 मेंबर्स इन माय फॅमिली, दे आर माय पेरेंट्स अँड सिबलिंग्स. तर या प्रकारे तुम्ही तुमच्या फॅमिलीबद्दल सांगू शकता. क्लिअर? चला पुढे जाऊया. आता समजा तुमचा कुटुंब फार मोठा आहे, म्हणजे ज्याला तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणता जॉईंट फॅमिली, पण जॉईंट फॅमिली आहे ना, हा एक चुकीचा शब्द आहे. तो का चुकीचा आहे आणि त्याचा करेक्ट शब्द काय, तोही आज आपण शिकणार आहोत. समजा तुम्हाला म्हणायचं आहे की मी माझे आजी आजोबा काका आणि काकू, माझे पेरेंट्स म्हणजे तुमचे आई वडील आणि माझी भावंडे, चुलत भाऊ आणि बहीण यांच्यासह विस्तारित कुटुंबात राहतो, म्हणजे माझा कुटुंब फार मोठा आहे. आणि हे जर तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगायचं असेल तर तुम्ही कसं सांगणार? आय लिव्ह इन अन एक्सटेंडेड फॅमिली. एक्सटेंडेडचा मतलब विस्तारित, त्याचा अर्थ आहे विस्तारित कुटुंब, म्हणजे मोठं कुटुंब, त्याला म्हणतात एक्सटेंडेड फॅमिली. मी बरेचदा स्टुडंट्सना हे बोलताना पाहिलं आहे की आय लिव्ह इन अ जॉईंट फॅमिली. हे चुकीचं वाक्य आहे आणि हा चुकीचा शब्द आहे. बरेचदा बघितलं आहे मी, जॉईंट फॅमिली नसते. काय जॉईंट झाली आहे, फेविकॉलने चिटकवली त्यांना? नाही ना, त्याला म्हणतात एक्सटेंडेड फॅमिली, म्हणजेच विस्तारित कुटुंब. आय लिव्ह इन अ एक्सटेंडेड फॅमिली विथ माय ग्रँड पेरेंट्स, म्हणजे आजी आजोबा, अंकल अँड आंट, म्हणजेच काका आणि काकू. अच्छा, एक गोष्ट इंग्लिशमध्ये, इंग्लिशमध्ये काका काकू मामा मामी सगळ्यांना फार सोपं आहे, अंकल आणि आंटच म्हणतात. मराठीमध्ये खूप आपल्याकडे शब्द आहेत त्यासाठी, पण इंग्लिशमध्ये फारच यु नो सोपं आहे, अंकल आणि आंट. क्लिअर? पेरेंट्स म्हणजे तुमचे आई वडील, अँड माय सिबलिंग्स, आपण सिबलिंग्स बघितलं होतं, आप तुमचे भाऊ आणि बहीण. क्लिअर? आणि चुलत भाऊ आणि बहीण यांना आपण म्हणतो कझिन्स, म्हणजे तुमचा मामे भाऊ, मामे बहीण, चुलत बहीण, चुलत भाऊ, या सगळ्यांसाठी एकच शब्द आहे, वो आहे कझिन्स. तर पुरं सेंटेन्स कसं असणार? आय लिव्ह इन अन एक्सटेंडेड फॅमिली विथ माय ग्रँड पेरेंट्स, अंकल अँड आंट, पेरेंट्स अँड माय सिबलिंग्स अँड कझिन्स. क्लिअर? तर या प्रकारे तुम्ही सांगू शकता की तुम्ही एक विस्तारित कुटुंबात, म्हणजेच एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये राहता. चला आता पुढे जाऊया. आता आपण समजूया की आपण आपलं काम, म्हणजे मी काय करतो किंवा माझं प्रोफेशन काय आहे याबद्दल कसं बोलणार. मी केसी कॉलेजमध्ये शिकत आहे. समजा तुम्ही स्टुडंट आहात, तुम्ही बोलू शकता की आय एम अ स्टुडंट ॲट केसी कॉलेज, किंवा कुठच्याही कॉलेजचं नाव जिथे तुम्ही शिकत आहात. आय एम अ स्टुडंट ॲट केसी कॉलेज, किंवा आय स्टडी ॲट केसी कॉलेज, हेही तुम्ही बोलू शकता. आय एम अ स्टुडंट ॲट केसी कॉलेज किंवा आय स्टडी ॲट केसी कॉलेज. क्लिअर? आय एम इन सेकंड इयर बी कॉम ॲट केसी कॉलेज. मी बी कॉमच्या दुसऱ्या वर्षी, म्हणजे दुसरा सेकंड इयर बी कॉममध्ये आहे केसी कॉलेजमध्ये. क्लिअर? तर ह्याप्रमाणे समजा तुम्ही स्टुडंट आहात तर ही वाक्य तुम्ही वापरू शकता. I have completed engineering from IIT Mumbai. माझं engineering complete झालं आहे. समजा तुमचं graduation झालेलं आहे, तुम्ही बोलू शकता की I have completed engineering from IIT Mumbai. किंवा कुठचंही कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमधून झालं असेल तर तुम्ही म्हणू शकता की I have completed my graduation from Mumbai University किंवा पुणे युनिव्हर्सिटी. क्लिअर? तर ह्या वाक्याचा तुम्ही उपयोग करू शकता जेव्हा तुमचं शिक्षण संपलेलं आहे, ग्रॅज्युएशन संपलेलं आहे. समजा तुम्ही ग्रॅज्युएशनच्या नंतर अजून पुढे शिकत आहात, समजा MBA करत आहात, राईट? त्याच्याबद्दल तुम्ही कसं सांगणार? तर तुम्ही बोलू शकता आय एम परसुईंग MBA इन फायनान्स. म्हणजे मी परसुईंगचा अर्थ काय, मी करत आहे, आता चालू आहे. आय एम परसुईंग MBA इन फायनान्स. कुठच्या फील्डमध्ये? फायनान्स फील्डमध्ये.
अँड जनरली ह्याची प्रोनन्सिएशन आहे ना फिनान्स आहे, फायनान्स नाही आहे. त्याचं राईट प्रोनन्सिएशन आहे फिनान्स. क्लिअर? तर ह्याप्रमाणे तुम्ही काय करता, सध्या काय करता हे सांगू शकता. या लेसनमध्ये आपण आतापर्यंत शिकलो की आपण आपलं नाव कसं सांगायचं, आपण कुठे राहतो, आपलं वय, आपल्या फॅमिलीबद्दल, आपण काय काम करतो हे आत्तापर्यंत आपण शिकलो. या लेसनच्या दुसऱ्या भागात म्हणजेच पार्ट टूमध्ये आपण शिकणार आहोत की आपण आपलं प्रोफेशन, आपल्याला काय खायला आवडतं, आपल्या आवडीनिवडी, कुठच्या प्रकारच्या मूवीज आवडतात, आपण कुठे ट्रॅव्हल करतो याबद्दल आपण शिकणार आहोत. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हे सगळे पॉइंट्स मिळून एक सेल्फ इंट्रोडक्शन कसं द्यायचं आहे हे शिकवणार आहे. सो दॅट्स ऑल अबाउट टुडेज लेसन. मी अपेक्षा करतो की तुम्हाला आजचा लेसन आवडला असेल. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, आपल्या मित्रांबरोबर, दुसऱ्या फॅमिली मेंबर्सबरोबर शेअर करा. मी लवकरच भेटणार आहे तुम्हाला एक नवीन इंग्लिश लेसन घेऊन. तोपर्यंत इंग्लिशची प्रॅक्टिस करत राहा आणि प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ.